तुमका सगळं गुड आफ्टरनून. आज आम्ही सेव्ह ओल्ड गोवा आय पी पी ऑफिसान येयले आनीक आम्ही थिंगा एक आर टी आय मारले ऑक्टोबरान 23/10/2023. आज जानेवारी जाली, 3 महिने जाले टील डेट ते लॅटराइट रिसॉर्ट जे पळय ओल्ड गोवा बफर जोनान येता तेजेर आमी फायल मागलोली ते कंस्ट्रक्शन अंडर आयपीपी डिपार्टमेंटाचे कोता. म्हणटच आयज आमी कितलेच पावटी ह्या ऑफिसान ट्रिपी मारल्यो, आयज दिता फाल्यां दिता म्हणून आयज तेणी 3 महिने काडले ही आयपीपीची फायलूच दिना. 22 ऑक्टोबराक सरकारान आयपीपी अंडर चीफ मिनिस्टर मागीर आमचो इंडस्ट्री मिनिस्टर मोविन गुदिनो आनी रेजिनाल्ड हेंच्यानी एक प्रेस घेवन सांगलेले की ओल्ड गोवा लॅटराइट रिसॉर्ट येता म्हण आनी ताचेर कोणाकूय ऑब्जेक्शन आहा जाल्यार ते बेगीन दिवचे म्हण. लोकान गोंयच्या 17,000 एप्लिकेशनां हेजेर एगेन्स्ट दिली. टील डेट हो सरकार हेचेर ह्या लॅटराइट रिसॉर्टाचेर ते रिजेक्ट म्हण अजून सांगना. 22 डिसेंबराक आनी एक तेणी बोर्ड ऑफ हेजी आयपीपीची मिटींग घेयली तेवूय दिसा तेणी कांयच केलें ना. हेजे वयल्यान क्लियर कळोन येता की हो सरकार हो प्रोजेक्ट हिडन ओल्ड गोवा व्हरपा सोदता. दुसरें म्हणल्यार जे पळय माउंट चप्पल आसा ओल्ड गोवा ते एक आयसोलेटेड वयर दोंगराचेर आहा आनी गेल्ल्या 1 वर्स जालें हें कॉपेल बंद आसा आनी आर्कोलॉजी डिपार्टमेंट सांगता तें बंद आहा कारण म्हणल्यार हें मेंटेनन्स आहा म्हण. आतां 1 वर्स लागता एक कॉपेल मेंटेन करपाक जाल्यार हेजे वयल्यान कळोन येता हें हॉटेल थिंगा बांदपाक जाय म्हूण हें मॉन्युमेंट हें कॉपेल पर्पजली सरकारान बंद दवरलां कारण म्हळ्यार थिंगासोर कोणेंच वेचें न्हू आनी इजिली स्लोली भितरल्या भितर हो प्रोजेक्ट कंप्लीट करपाक. ताका लागून हांव चीफ मिनिस्टर लागीं इंडस्ट्री मिनिस्टर मोविन गुदेनो आनी रेजिनाल्डा लागीं मागता जाता तितले बेगीन हेचेर तुमचो आन्सर हे प्रोजेक्ट लॅटराइट रिसॉर्ट रिजेक्ट म्हूण तुमी डिक्लेर करचे ना जाल्यार आमी फुडले स्टेप घेतले. इन्वेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड आतां तेमकां ऑलरेडी खबर आहा ते मॉन्ट कॉपेल डेट प्लेस इज अ स्टेट मॉन्युमेंट आनी प्लस बफर झोन लागता बफर झोन आहा आनी प्लस स्लोप आहा थिंगा आनी इट इज कमींग विथ इन 100 मिटर आनी 10,000 स्क्वेअर मिटर झाडां आहा थिंगासर जनवरां आहा थिंगासर सो हितून सगळे एक्सपर्ट बसलेले आहा एक कमिटीन इन्वेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड एक कमिटीन सगळे एक्सपर्ट्स आहा आनी टॉप हायली लेवल टॉप प्रोफायल पिपल सो हांव कितें म्हणटा तुमी इतले जाणा आसतना तुमी थंय प्रोजेक्ट तो हाडपाक कहें चिंतले आं आनी आतां गोवर्मेंटान टायम दिल्लो 1 मंथ ऑब्जेक्शन फायल करपाक आतां आमी 1 मंथ ऑब्जेक्शन फायल करून 17,000 फायल ऑब्जेक्शन फायल जाले आमची सबमीट केले उद्या भावनान कोणाकूय डेटा जाय जाल्यार तुमी वचून थंय डेटा काडचो सो आतां हांव कितें म्हणूंक सोदता तुमचो अजून डिसिजन कित्याक येना तो प्रोजेक्ट स्क्रॅप म्हणून आं आनी तेमी तशेंच ऑलरेडी पब्लिशड केलेले ऑक्टोबर 12 ओके म्हणजे ऑब्जेक्शन आसले फायल करचे म्हणून मागीर तेमी पोती मिटींग घेयला 22 डिसेंबर सो ते 22 डिसेंबरान तुमी ते कितें डिसिजन कित्याक घेवंक ना तो प्रोजेक्ट आमी तुमी स्क्रॅप करता म्हणून सो हितून आतां हांव मागता सगळे गोंयकारांक कडेन अलर्ट जावचे की ते ओल्ड गोवा आमचे काबार करूंक सोदता. आतां पयले जाले एनसीचो इनलिगल बंगलो आतां सेकेंड जाले लॅटराइट रिसॉर्ट आनी थर्ड जाता पोत्ते जाले तेमचे नॉन एग्जिस्टींग सर्वे नंबर दिला पळय तो हावज नंबर ओके सो आनी आतां फुडें हे भाशेन कोणूय तो फ्रॉड प्रोजेक्ट थंय येयत आमी सेफ ओल्ड गोवा एक्शन कमिटी रेडी आहा तेमकां ऑब्जेक्शन ब्लॉक करपाक आनी कोण ते ओल्ड गोवा डिस्ट्रॉय करूंक सोदता तेमकां आमी केन्ना सक्सेस जावपाक दिवपाक ना केन्नाच तेमकां सक्सेस जावपाक दिवपाक ना आनी हांव मागता हांव एपील करता बोर्डा कडेन इन्वेस्टमेंट प्रोमोशन बोर्ड तुमी हय सायलंट रावता आनी तो कित्याक डिले केला काय म्हणून सो आमी इमिजिएटली तो प्रोजेक्ट स्क्रॅप मागता आनी सगळ्या गोंयकारांक जाणा जावन घेवचे ते कितें ते ओल्ड गोवा आमचे आखे डिस्ट्रॉय करपाक ते रेडी आहा म्हणून डॅट्स इट. तुमी
तुम्ही म्हणता ते एका आरटीएक मागलेले म्हणून अपिलाक गेले तुम्ही आता तीस तो म्हणता तीन महिने ना तीन महिने झाले म्हणता तुम्ही अपिलाक वचपाक जाय आले न्हू अपिलाक कित्याक वचपाक जाय दोनदा लेटर मारले आणि आज त्यांनी सांगला आम्ही अपील फर्स्ट अपिलेटेड ऑथॉरिटी कोण गा म्हणून त्यांनी सांगला फर्स्ट अपिलेटेड ऑथॉरिटी सेक्रेटेरियंट असा म्हणून आजूच आम्ही त्याचे अपील घालतात तुम्ही फाटल्या दिसांनी एक प्रेस घालले आणि प्रेस म्हणलेले किती जानेवारी पासून तुम्ही हे दिलेली जो हे आहा पळय प्लॅन आहा मास्टर प्लॅन आहा तो तर मास्टर प्लॅन तुम्ही तर चालीक लायना जाल्यार तुम्ही रस्ते येतले म्हणून अजून पण तुमचे काहीच नाही आणि आमचो डिमांड आहे अजूनही आम्ही सांगू शकता गव्हर्नमेंटात बाय दीस मंथ जानेवारी मास्टर प्लॅन प्रोसेस स्टार्ट करचो आणि आमकां बिफोर एक्सपोजिशन तो दिवचो आणि आम्ही नेक्स्ट स्टेप घेऊक ऑलरेडी रेडी आहा आम्ही तसले असले करतो डेडलाईन बाकी जानेवारी ऑलरेडी 15 हे झाले आम्ही प्रिपेअर्ड आहात फातिमा तू प्रेसिडेंट आहा तू प्रेसिडेंट आहा तू केन्नाच केन्नाच उलयना कित्याक लागून उलयना तू बेश्टे येता हिंगा उबे रावता काय उलयत ना केन्ना ना आमच्या म्हणजे प्रेसिडेंट जाऊन फायदो किती नाला तुझा ते वर्ल्ड इलेक्शन कमिटीचे प्रेसिडेंट जाऊन फायदो किती तू केन्नाच उलयना कित्याक तुये उलोवंक जाय न्हू तुये उलोवंक जाय तुझे मास्टर प्लॅनाक लागून उलय न्हू आम्ही सगळी एकटेन जाऊन विचार सोदता न्हू आणि दुसरे एमएलए फुड्यान वचून येयला आणि त्याच्या दिला आम्ही मेमोरेंडम आणि आता तो कितें करता तो पळय एमएलएन किती सांगला तुमकां एमएलएन सांगला जेन्ना आम्ही एमएलए सांगला तेणे एमएलएन सांगला कमिंग असेंब्ली दोन तारीख असेंब्ली आहा पळय असेंब्ली पॉईंट आपण तो रेस करता म्हणून मास्टर प्लॅनाचो आणि हेचो पूण हे आहा त्याका एमएलए असेंब्लीक पासून कित्याक रावपाक जाय त्याच्यान आता करूंक जायना काय कितें तुम्ही डिमांड करून आता हे करू म्हणून कित्याक एमएलए तो कित्याक रुलिंगान आहा